कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण आहेस तू आणि तुला काय वाटतं? तू या सँडल्सला हात लावल्यानंतर त्या सँडल्स मी वापरणार? अजिबात नाही. तू स्वतःला आरशात पाहिलेस? एकदा स्वतःला आरशात बघ. ज्या गोष्टीला तू हात लावशील ती गोष्ट तुझ्याच सारखी होईल. ऐश्वर्या पुरे. येस मॉम. मॉम चटके लागतायत तर गाडीत बसायचे. मूर्ख मुलगी. नॉनसेन्स. हो बाळा, त्रास होतोय. ऐश्वर्या सिलने लावते पायाला काहीतरी. चल. काय झालं? ती मुलगी जर का ताराची असिस्टंट नसती ना तर चांगली अद्दल घडवली असती तिला. आय स्वेअर मॉम, त्या दिवशी पार्टीत पाहिलं ना तेव्हाच मला ती चोर वाटलेली. मगाशी तुला उडा खावा लागला त्याबद्दल खरंच सॉरी. हो नाही, मला मला अजिबात राग आला नाही. माझे बाबा नेहमी म्हणते मान अपमान हे आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी असते. औच सॉरी, पण त्या मुलीला मी भेटले पार्टीत. ती चोर तर नक्कीच नाहीये. मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. माझा नाही होत गैरसमज बहिणी, आणि झाला तर पक्का समज होतो. प्लीज जाऊया, मला खूप दुखतंय. चल 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 चल. नक्कीच काहीतरी गैरसमज झाले. खूप साधी सरळ मुलगी. कुठे चालली माझी चप्पल घेऊन? तुला लाज नाही वाटत? मंदिरात चोरी करते हे शिकवलं तुझ्या आई वडिलांनी? देवाच्या अंगणात चोरी करता तुम्ही? तुमच्यासारखे लोक देवळाचं पावित्र्य घालवतात. आरशात पाहिलंस? एकदा स्वतःला आरशात बघ. ज्या गोष्टीला तू हात लावशील ती गोष्ट तुझ्याच सारखी होईल. विठ्ठला, तुला काय वाटत मी चोरी करेन? ते पण तुझ्या दारात. तुझ्या समोर तिच्या अंगणात माझ्यावर चोरीचा आरोप आला चावळा. तुला खरं तसं वाटत का रे? चोरी केली असेल तुझ्या सहाणे ना. विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही खाऊ शकत. वहिनी तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना जाऊन हवा खा. हा जा. हो का? बाकी फराळाचं असत बाई सगळं. बरे हा नरसी करायची म्हणलं ना लय किचकिचीच काम असत. अक्की, नक्की अनारसे कशी बनवतात ग? काय
काय माहिती बाई, दिवसभर त्या मोबाईल मध्ये डोकं घालून काय बाई बघत असते ना, अशी चित्रासारखी वागते. काय झालं काय नु, जाऊ तू कर. बॉसला सांगावं लागेल. बोला सणावाराचं काहीतरी शुभ बोला. हो तिलोत्तमा मॅडमनी फोन केला होता मला आता. त्यांना अनारसे करून हवेत, कारण मी सारंगला बोलले की मी उत्तम अनारसे बनवते. मग आता मी येऊ अनारसे बनवायला? लीजा चेष्टा नका करू माझी. सोल्युशन द्या मला. सोल्युशन तू शोध, आम्ही तुला पैसे देतो. प्रॉब्लेम तू उभा केलायस ना, उत्तर पण तूच शोध. पण हा जो पण आहे ना, हा आयुष्यातनं काढून टाकता आला तर फार बरं होईल. बाकीचं आयुष्य खूप सुंदर आहे. हो पण मी मादी खाल्लीय ना आता, मग सांगा काय करायचंय ते. प्लीज प्लीज एक काम कर, इंटरनेटवर रेसिपी शोध, व्हिडिओ बघ आणि बनव तसं. बर बाकी देवाचं बारीक लक्ष आहेच. सगदेवा या समजा कुंड्या तयार करून त्या बाजूला तिकडे लावूया. होय पहिले हे करून घेऊया आमच्यात मात. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. यायचं का माऊली? हे काही विचारणं झालं का? अहो आपलंच घर आहे की. या कानू साऊ या या या, या. पाणी घे ग. या ताई बसा बसा. अचानक येण्याचं केलं ते हे अमर कडून आले. अमरच्या आईने म्हणजे सावलीच्या सासूने सावलीसाठी साडी पाठवली आहे. मला हळद कुंकू मिळेल का जरा? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.